आगामी गस निवडणूक 2021 पार्श्वभूमीवर दिशा व धोरणे ठरविण्यासाठी लोकमान्य गटाची बैठक अध्यक्ष गंजीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. येत्या निवडणुकीत लोकमान्य गट सर्व सक्तीनिशी उतरणार असून निश्चितपणे यशस्वीता प्राप्त होईल असा आशावाद गंजीधर पाटील यांनी व्यक्त केलाय. गटाचे सचिव शरद भगवान पाटील यांनी गटाची भूमिका व्यक्त केली तर वाल्मिक मराठे पाटील यांनी प्रास्ताविकातून गटाच्या कार्याला उजाळा दिला. गटाच्या बैठकीत माजी चेअरमन मगननाना व्यंकट पाटील, अशोकरावसाहेब पाटील, गोरख सूर्यवंशी, सुधाकर पाटील, रावण पाटील या ज्येष्ठांनी मार्गदर्शक विचार मांडले. कोर कमिटी आगामी काळात गटाची भूमिका व ध्येय धोरणे यांची अंमलबजावणी कामी माननीय संचालिका प्रतिभाताई सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली शरद भगवान पाटील, गिरीश रामचंद्र वाणी, गुणवंतराव शिवदास पाटील या 4 जणांच्या कोर कमिटीची नियुक्ती जाहीर करण्यात आली. ही कमिटी आपला अहवाल वेळोवेळी गटाच्या श्रेष्ठींना सादर करणार आहे. सदर सभेस काही इच्छुक उमेदवारांनी आपली मते मांडून उमेदवारीबाबत संभावना व्यक्त केली. त्यात अमित मगननाना पाटील यांच्यासह काही उमेदवारांचा सहभाग होता. सभेचे अध्यक्ष गंजीधर पाटील, साहेबराव जिभाऊ, रावणबापू शिरोळ सिसोदे, सुरेश आप्पा पाटील, मगननाना पाटील, व्ही एम पाटील, आर व्ही नाना देशमुख, अस्लम खान, वाल्मिक पाटील, प्रतिभा सुर्वे, गोरख सूर्यवंशी, अशोकरावसाहेब पाटील, प्रकाश पवार, भैयासाहेब पवार, विश्वासराव सूर्यवंशी, गिरीश वाणी, गुणवंतराव पाटील, सुधाकर पाटील, जागृती शरद पाटील, शरद पवार, सर्जेराव बेडिसकर, संजय पवार, युवराज पाटील, डॉबी पाटील, वासुदेव पाटील, जयवंतराव पवार, प्रवीण पवार, प्राध्यापक आर एस पाटील, डी एन पाटील सर, सुधाकर सूर्यवंशी सर, राजू पाटील, डी जे निकम, सचिन पाटील, श्री ए जे निकम, किरण कुलकर्णी, पी डी पाटील सर, शिवाजी पाटील, भास्कर सोना, बाळकृष्ण चौहान, नंदलाल साळुंके, संदीप निकम, जगदीश पाटील, रोहिदास पाटील, श्री रमेश बहारे, ज्ञानेश्वर पाटील, गोविंदा पाटील, गिरीश पाटील व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन अमित मगननाना पाटील यांनी व्यक्त केले. जुगल पाटील, ईव्हीएम न्यूज, जळगाव. आप्पासाहेबांच्या प्रेरणेने, कारण आतापर्यंत संस्थेवर लोकमान्याची सत्ता होती, परंतु आमचे काही मंडळी लोकमान्य गट सोडून इतर गटामध्ये सामील झाली. त्याच्यामुळे त्यांनी वेगवेगळे गट स्थापन केले, पण आमचा लोकमान्य गट हा शिक्षक, प्राधान्याने प्राथमिक शिक्षक, परत राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांना सोबत घेऊन लोकमान्यपॅनल तालुका निहाय दौरे करून 21 जागा कशा निवडून येतील त्याबाबतीत आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्व आम्ही एका दिलाने, सर्व आमचे जे माजी संचालक आहेत त्यांना एकत्र घेऊन आम्ही पूर्ण लोकमान्य पॅनल कसं विजयी व्हा त्या दृष्टीने आम्ही सर्व एक दिलाने काम करू आणि पूर्णच्या पूर्ण जागा आम्ही विजयी करू आणि लोकमान्य गटाची सत्ता संस्थेवर स्थापन करू, असं सर्व आमचे जे उपस्थित सभासद आहे, उपस्थित जे पदाधिकारी, त्यांनी आम्ही एक जणाने ठरवून आम्ही 21 जागा संस्थेवर आणू, लोकमान्य गटाची सत्ता आम्ही बसू. आदरणीय आप्पासाहेबांच्या प्रेरणेने आणि आप्पासाहेबांच्या विचारांनी जो लोकमान्य गट आहे त्या आमच्या आप्पासाहेबांसोबतच्या सर्व श्रेष्ठींचा आज विचारविनिमयाने आम्ही सर्वांना सोबत घेऊन, श्रेष्ठींचा आशीर्वाद घेऊन, लोकमान्य पॅनलची दिशा आणि पुढील वाटचालीची काय भूमिका राहील आणि काय एक या 21 गस सोसायटीमध्ये सक्षमपणे लोकमान्य पॅनल सारांच्यासोबत, सारांच्या याच्याने आणि एकजुटीने पुढील भूमिका ठरून लोकमान्य पॅनल म्हणून एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी एक दिलाने एक ताकदीने आम्ही सामोरं जाणार आहोत. जवळपास किती जागा असणार आहे, काय असणार आहे, काय नेमकं नियोजन झालं आहे, मोर्चेबांधणी कशी केली आहे लोकमान्य पॅनलला? आता लोकमान्याची खरंच साऱ्यांच्या याच्याने आज ही पहिली सभा आहे. आम्ही सगळ्यांच्या सगळ्यांचे विचार ऐकून घेऊ. सगळ्यांच्या विचाराने जे बहुमतात ठरेल की लोकमान्य पॅनलने स्वतंत्र लढवावं आणि तसं लढत असू तर सक्षम पॅनल उभं करू आणि तसं नसेल तर साऱ्यांच्या मदतीने कोणाशी काय भूमिका ठरवायची, कोणाशी युती करायची हे सर्व एकत्रितरित्या ठरवून मग पुढची भूमिका आणि वाटचाल करू. साहेबांनी हा जो लोकमान्य गट स्थापन केलेलं आहे त्याची त्यांनी जे योगदान दिलेलं आहे संघटनेमध्ये असेल, सोसायटीमध्ये असेल, या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करून लोकमान्य गट जास्तीत जास्त मोठा कसा करता येईल, त्याचबरोबर आजकालचं जर आम्ही पाहिलं
पक्ष असेल, गट असेल, संघटना असेल, या ठिकाणी एक व्यक्तिकेंद्रित प्रथा सुरू झालेली आहे। तर मी माझ्या विचाराने जेव्हा पहिला अध्यक्ष झालो पहिल्यांदाच, तेव्हा मी साऱ्यांना सांगितलं की आपल्याला व्यक्तिकेंद्रित किंवा कुटुंबकेंद्रित गट ठेवायचा नाही आहे, हा सर्वांच्या सहमतीने हा गट पुढे गेला पाहिजे। कारण व्यक्ती जेव्हा कुठलीही पक्ष असेल, संघटना असेल, एखादा गट असेल, तो व्यक्तिकेंद्रित किंवा कुटुंबकेंद्रित झाला तर त्याचे चिथडे व्हायला लागतात। आणि आजकाल आज मी पाहतो आहे ही जी सोसायटी आमची गस सोसायटी, या ठिकाणी जेही गट आहेत ते सारे व्यक्तिकेंद्रित दिसत आहेत मला, आणि त्याच्यामुळे अशी बसबसपुरी त्या ठिकाणी झालेली आहे। जर सुदैवाने आमच्या लोकमान्य गटाला बहुमत मिळालं तर हे जे लोककेंद्र व्यक्तिकेंद्रित कुटुंबकेंद्रित हे जे सुरू झालेलं आहे हे आम्हाला कसं लांबवत हे त्याच्यातून कसं बाहेर काढता येईल संघटनेला म्हणजे सोसायटीला, हा माझा संस्थेच्या दृष्टीने विचार आहे। आप्पासाहेबां मंत्रावजी पवार यांनी जी लोकधारा विचारधारा समाजमाध्यमातून आपल्या लोकमान्य गटाच्या वतीनं जी आजपर्यंत रुजवत आणली तीच विचारधारा आदरणीय आप्पासाहेबांच्या आशीर्वादानं आम्ही साऱ्यांनी मिळून ठरवलं आहे की आम्ही एक विचारानं एक दिलानं सगळेजण एक संघपणाने काम करू। आणि आप्पासाहेबांचा विचार सभासदांच्या मनात आजही आदरणीय आप्पासाहेब आहेत, लोकमान्य गट आहे, हा गट आणि आदरणीय आप्पासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्यासाठी आम्ही सारे म्हणून एक संघपणाने वागून आम्ही गटाला पुन्हा चांगले दिवस कसे आणता येतील या दृष्टीनं निश्चितपणानं ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली साऱ्यांच्या सहकार्यानं आम्ही निश्चितपणानं लोकमान्य गटाची वाटचाल या आगामी निवडणुकीत चालू ठेवणार आहोत आणि लोकमान्य गटाचं अस्तित्व हे निश्चितपणानं आम्ही अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, लोकमान्य गट आगामी निवडणुकीबाबत काय अजेंडा ठेवत लोकांपुढे जाणार आहे? निश्चितपणानं गेल्या 5 वर्षात आपण गस सोसायटीचा जर इतिहास पाहिला असेल तर मगाशी आमचे अध्यक्ष महोदय म्हणाले की व्यक्तिकेंद्रितपणा आला आणि स्वार्थासाठी सत्तेसाठी इकडनं तिकडे उड्या मारण्याचे जे प्रकार झाले इथे कुठेतरी आम्ही एक अंकुश ठेवण्याचा प्रयत्न, भलेही आमच्या गटाची संपूर्ण सत्ता आली नसेल, एकही संचालक आला नसेल, तरी आम्ही गसवर गेल्या 5 वर्षभरापासून सभासदांच्या हितासाठी वारंवार आम्ही तिथे सक्रियपणाने सहभाग नोंदवलेला आहे आणि निश्चित येणाऱ्या काळात आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांना एक विश्वास देणार आहोत की जी कालची आपली गस होती जिला आपण सारे मायमावली म्हणतो, जिच्यावर आपला साऱ्यांचा अतिशय मनापासून प्रेम आहे, तिला आम्ही पुन्हा अबाधित ठेवण्यासाठी पुन्हा ते सोन्याचे दिवस आणण्यासाठी निश्चितपणानं आम्ही सभासदांना सामोरे जाणार आहोत। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।